नागपुर शहर के स्मार्ट सिटी अंतर्गत साइकिल फॉर चेंज इस चैलेंज में गुरुवार को मनपा आयुक्त राधाकृष्णन बी की उपस्थिति में डेडिकेटेड साइकिलिंग ट्रैक का उद्घाटन किया गया। साइकिलिंग के अनेक फायदे होते हैं, उन्हीं फायदों को समझते हुए गुरुवार को नागपुर शहर स्मार्ट सिटी अंतर्गत साइकिल फॉर चेंज इस चैलेंज के तहत डेडिकेटेड साइकिलिंग ट्रैक का उद्घाटन किया गया। मनपा आयुक्त राधाकृष्णन बी समेत अन्य अधिकारी इस दौरान मौजूद थे, जहां उन्होंने साइकिलिंग ट्रैक से जुड़ी संपूर्ण जानकारी व इसका महत्व पत्रकारों से साझा किया। शहर स्मार्ट सिटी अंतर्गत साइकिल फॉर चेंज चैलेंज मध्ये एक भाग म्हणून आपण इथे आपण कंप्लीटली CSR माध्यमातून नागपूर शहरामध्ये 18 किलोमीटरचा साइकिलिंग ट्रैक डेडिकेटेड साइकिलिंग ट्रैक चालू करण्याचा कार्यक्रम आज सुरू केलेले। पहिल्या फेज मध्ये 6 किलोमीटरचा साइकिलिंग ट्रैक तैयार होना है। यहाँ डेडिकेटेड साइकिल ट्रैक मु थोड़ा सा प्रत्येक साइक्लिस्टला साइकिलिंग कराएगा एक स्वतंत्र जागा भेटेल। सर्वात महत्त्वाचे जस साइकिलिंग अपन वारंवार अपन आज का पैंडेमिक काला एक महत्वाचार उपाय मनु बगतो हेल्थ दृष्टिकोना साइकिलिंग प्रमोट करणे अत्यंत आवश्यकता आहे। आज आम्ही इंडिया सायकल फॉर चॅलेंज अंतर्गत स्मार्ट सिटी मध्ये 18 किलोमीटरचा स्टेच आम्ही सायकल ट्रॅक साठी डेडिकेटेड सायकल ट्रॅक साठी प्रपोजल आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये दिलं होतं, त्यामध्ये 6 किलोमीटरच्या स्टेच साठी आता आम्ही काम सुरू करतो। हे 6 किलोमीटर मी असं डिझाईन केलं ते लूप सारखा फॉर्म होतात, कारण की तो रोज सकाळी लोक येतात त्यांच्या सायकलिंगसाठी, त्यांच्यासाठी एक चांगला वापर म्हणून होऊन जाईल। आणि आमचा उद्देश ही आहे की लोक ॲक्टिव्हिटी म्हणून सायकलिंग न करताना त्यांच्या रोजच्या कामसाठी भाजीपाला खरेदी करणं, वापस येणं, कार्यालय जाण्यासाठी असा वापरसाठी ते सायकलिंग वापर करावे यांचा आमचा प्रयत्न आहे। एक आठवड्यातमध्ये यांच्या आत्ताच्या पट्टे काम चालू आहे, ते आम्ही मार्किंग पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। 18 किलोमीटरचा पायलट प्रोजेक्ट आहे, हे पहिला 6 किलोमीटर आहे, अजून 12 किलोमीटरचा आहे, तो नियोजनमध्ये आहे, तो टप्पेटप्प्यामध्ये आम्ही करणार आहे। बता दे की ये सायकलिंग ट्रॅक 18 किलोमीटर लंबा आहे, जिसमें 6 किलोमीटर ट्रॅक बनकर तयार हुआ है, जिसका उपयोग नागरिक इस आने वाले एक हफ्ते में कर सकेंगे, ऐसी जानकारी इस दौरान दी गई। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।